नागपुर महानगर पालिका की ओर से शहर के कचरा संकलन की जिम्मेदारी हाल ही में पूना के दो कंपनियों को दी गई। इनमें एजी कंपनी के कर्मचारियों ने शनिवार को काम बंद आंदोलन किया है। नागपुर महानगर पालिका की ओर से हाल ही में कचरा संकलन के लिए कनक कंपनी छोड़ पूना के दो कंपनियों को काम दिया गया। इस मुद्दे को लेकर काफी आंदोलन और आरोप प्रत्यारोप चले, मगर दोनों कंपनियों ने अपना काम जारी रखा। आज फिर एक बार सफाई कर्मचारियों का मुद्दा सामने आया। देश में कोरोना का संकट जारी है, ऐसे में सभी लोग अपने अपने घरों में बंद है। डॉक्टर, पुलिस और सफाई कर्मचारी अपने काम उसी उत्साह से कर रहे हैं, इसीलिए उन्हें कोविड योद्धा भी नाम दिया गया। शहर में पूना की एजी कंपनी कचरा संकलन का काम करती है, मगर वहां के कर्मचारियों का कहना है कि वहां पूरी तनख्वाह नहीं मिल रही। कंपनी का सुपरवाइजर ऑफिस तो बुलाता है, मगर काम पर नहीं भेजता। काम नहीं तो तनख्वाह नहीं, आधे महीने की तनख्वाह मिलने की बात भी कर्मचारियों द्वारा कही गयी। काही कारण नसताना कंपनीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शर्मा म्हणून आहेत, जे जुने कनक या कंपनीचे सुरेश शर्मा म्हणून हे कनक कंपनीचे रिप्रेझेंटेटिव होते, ते आता या कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर हे जॉईन झाले। तर त्यांनी विनाकारण म्हणजे लेबरला किंवा ड्रायव्हरला सकाळी 2-2 वाजतापासून येऊन बसत आहेत। एक एक जो पहिले येईल तो जाईल, जो पहिले येईल तो जाईल। मग साहेब बाकीचे जे बसून राहिल्यात, ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात मग आता जे बसून राहिलेत त्यांनी काय करावं? त्यांना पगार, त्यांनी सांगितलं की जे बसून राहतील त्यांनी घरी जावं, त्यांना पगार भेटणार नाही। आणि त्यातल्या यांनी सांगितलं की 15 दिवस, 20 दिवस, 22 दिवस असा पगार भेटेल। मग ज्यावेळी 26 दिवसाचा पगार लागू आहे कॉर्पोरेशनकडून, मग 20 दिवस आणि 22 दिवस किंवा 15 दिवसाचा असा पगार क्या घ्यावा? त्यात यांनी काही सुपरवायझर, इवन मी, यांनी आमचं सगळ्यांचं असं म्हणजे पूर्ण सत्यानाश करून ठेवलेला आहे साहेब। कारण आमची ड्युटी किंवा आम्ही जे भाड्याने राहून राहिलो किंवा आम्ही ड्युटी जे करून राहिलो ते आमच्या घरच्यांसाठी, आमच्या मुलाबाळांसाठी। आम्ही एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कंपनीमध्ये काम करून राहिलो साहेब। आम्ही कोरोनाच्या दिवसात आम्ही कोरोनाच्या लेबरचे असे घाण उचलून राहिलो, एवढं उन्हा तानामध्ये फिरून काम करून राहिलो, याचं हेच आम्हाला फळ आहे का हे मला या कंपनीला विचारायचं आणि यांच्या सिनियर्सला। बरं, आम्ही कॉल करतो तर यांचे सिनियर्स कोणीही कॉल घेत नाही, अटेंड करत नाही। इवन शर्माजी पण आज कॉल अटेंड करत नाही आहे। इवन दासलवार साहेब येऊन गेले, तिडके साहेब येऊन गेले, काही त्याचा रिप्लाय भेटलेला नाही आहे। महापौरांच्या बंगल्यासमोर आम्ही अर्धा तास उभे राहिलो पण आम्हाला काही रिप्लाय भेटलेला नाही आहे। काय करावं असं आम्हाला कॉर्पोरेशनकडून किंवा एजी एन्व्हायरो या कंपनीकडून आम्हाला उत्तर हवं आहे। आपली समस्या रखने से सभी कर्मचारी मनपा मुख्यालय पहुंचे। अभी शहर पर कोरोना का संकट है, इसका संक्रमण न बढ़े इसीलिए शहर में भीड़ जमाना हो इसलिए शासन की ओर से कलम 144 लगाई गई। मगर इन सभी कर्मचारियों ने सभी नियमों का उल्लंघन करते हुए आयुक्त तुकाराव मुंडे के ऑफिस के सामने धरना दिया। मुंडे आते ही उन्होंने वहां खड़े सुरक्षा जवानों को फटकार लगाई और फिर आंदोलन के मूड में खड़े सभी कर्मचारियों को मुंडे स्टाइल में फटकार दी। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट, NBC न्यूज़ नागपुर।